सर्वांचं या इग्रेसपर्यंत ऑनलाईन स्टडीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मुलांनो, आपण धाडसी कॅप्टन राधिका मेनन हा पाठ अभ्यासत आहोत. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जेवढा पाठ अभ्यासला त्या पुढील आपण भागावर अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पाठाचे वाचन करू. 22 जून 2015 रोजी एक घटना घडली. तेव्हा राधिका संपूर्ण स्वराज्य जहाजावर तैनात होत्या. रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. जोराच्या वादळामुळे समुद्री लाटांनी रौद्ररूप धारण केलं होतं. मोसमाचा अवतार खतरनाक बनला होता. तेवढ्यात जहाजातल्या एका अधिकाऱ्याने ओडिशाच्या गोपालपूर किनाऱ्यापासून 2.5 किलोमीटर अंतरावर मासेमाऱ्यांची नाव लाटांच्या गर्तेत सापडली असल्याचे सांगितले. नाव बुडणारच होती. नावेत असलेले लोक आपल्या जीवनाची शेवटची लढाई लढत होते. अधिकाऱ्याने तत्काळ राधिका यांना रेडिओवर सूचना पाठवली. मॅडम, समुद्रात एक नाव फसली आहे. त्यात असलेले मच्छीमार अडचणीत सापडले आहेत. सूचना मिळताच त्यांनी दुर्बिणीने समोर नजर टाकली. खरोखरच नाव बुडण्याच्या अवस्थेत होती. एक क्षण देखील वाया न घालवता त्यांनी सुटकेच्या मोहिमेला सुरुवात केली. पुढच्या 5 मिनिटांत जहाजातले लोक बचाव करण्यासाठी सज्ज झाले. मात्र वादळाचा जोर इतका मोठा होता की त्यांना नावेपर्यंत जाताच येईना. बुडणाऱ्या मच्छीमारांना माहीत होतं की त्यांना वाचवण्यासाठी समोरचे जहाज त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. ते जीवाच्या आकंठाने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पण जाणाऱ्या प्रत्येक क्षणासोबत त्यांची आशा धुसर होत चालली होती. जहाजातले कर्मचारी मात्र निगराचा प्रयत्न करत होते. पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. जोराच्या वादळामुळे बचाव कार्य करणारी टीम त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हती. दुसरा प्रयत्न केला गेला. मच्छीमार जितके पुढे येण्याचा प्रयत्न करत होते तितक्याच वेगाने ते मागे ढकलले जात होते. दुसरा प्रयत्नही वाया गेला. तर मुलांनो, पहा नक्की काय झालं. पहिला प्रयत्न आपण वाचताना तुम्ही लक्षपूर्वक ऐकलंही असेल आणि माझ्या बरोबर वाचलंही असेल. तर मुलांनो, तुम्हाला एक लक्षात येईल की सुरुवातीला सुटकेची मोहीम त्यांनी सुरू केली, परंतु पहिल्या प्रयत्नामध्ये त्यांना यश आलं का? तर नाही. दुसऱ्या प्रयत्नामध्ये खरंच यश आलं का ते आपण पाहूया. पहा मुलांनो, 22 जून 2015 रोजी एक घटना घडली. घटना घडल्याचा दिनांक पहा मुलांनो, 22 जून 2015. तेव्हा राधिका संपूर्ण स्वराज्य जहाजावर तैनात होत्या. रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. जोराच्या वादळामुळे समुद्री लाटांनी रौद्र रूप धारण केलं होतं आणि मोसमाचा अवतार अतिशय खतरनाक म्हणजे भयानक झालेला होता. तेवढ्यात जहाजातल्या एका अधिकाऱ्याने ओडिशाच्या गोपालपूर किनाऱ्यापासून 2.5 किलोमीटर अंतरावर मासेमाऱ्यांची नाव लाटांच्या गर्तेत सापडली असल्याचे सांगितले. आता ही नाव मात्र बुडणारच होती. नावेत असलेले लोक आपल्या जीवनाची शेवटची लढाई लढत होते. त्यावेळेस अधिकाऱ्याने तत्काळ राधिका यांना रेडिओवर सूचना पाठवली. काय पाठवली? तर मॅडम, समुद्रात एक नाव फसली आहे. त्यात असलेले मच्छीमार अडचणीत सापडले आहेत. सूचना मिळताच त्यांनी दुर्बिणीने समोर नजर टाकली. खरोखरच नाव ही बुडण्याच्या अवस्थेत होती. पुढे पहा मुलांनो. पहा मुलांनो, अशा उंचच उंच लाटा समुद्रामध्ये उसळत होत्या आणि त्यामध्ये पहा तुम्हाला दिसत असेल ही नाव अडकलेली होती आणि त्यामध्ये बसलेले जे मच्छीमार होते ते मात्र आपल्या जीवनाची शेवटची लढाई लढत होते आणि अतिशय आकंताने आपला जीव वाचावा म्हणून प्रयत्नसुद्धा करत होते. सर्वात प्रथम मुलांनो, ज्यावेळेस राधिका मेनन यांना अधिकाऱ्यांनी फोन करून सूचना दिली त्यावेळेस त्यांनी सुटकेच्या मोहिमेला सुरुवात केली. आणि सुरुवात करत असताना त्यांनी इतके धाडसीपणा दाखवला. त्यावेळेस त्यांना पहिल्याच वेळेमध्ये यश मिळालं नाही, परंतु त्या हतबल झाल्या नाही किंवा हरल्या नाही. त्यांनी दुसरासुद्धा प्रयत्न सुरू केला आणि आता त्या नावेतून आपल्या जहाजामध्ये त्या मच्छीमारांना कशा पद्धतीने घेता येईल ते स्वतः आपल्या कर्मचाऱ्यांबरोबर प्रयत्न करत होत्या. पुढे काय घडलं? त्या अडकलेल्या मच्छीमारांना खरंच वाचवणं हे खूप मोठं आवाहनच होतं.
म्हणजेच आवाहन नाही तर आव्हान होतं। आणि मुलांनो, ते राधिका मेनन यांच्या धाडसी वृत्तीवरून त्यांनी नक्की काय केलं ते आपण पाहूया। मुलांनो, राधिका मेनन यांनी खूप प्रयत्न केले आणि त्या मच्छीमारांचा जीव वाचवला। तुम्हाला दिसत असेल की या मोठ्या जहाजामध्ये छोट्या नावीतील त्या मच्छीमारांना घेण्यामध्ये कशा पद्धतीने त्यांना यश आलं, परंतु दुसऱ्या वेळेससुद्धा त्यांना अपयश आलं, परंतु त्या हरल्या नाही, त्यांनी पुन्हा प्रयत्न सुरूच ठेवले होते। मुलांनो, यापुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासूया।